गाइस फाइनली आपला शूट झालाय जो की तुम्हाला मी स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत दाखवलाय. तर खूप मेहनत आहे याच्या मध्ये. तर कस काय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनल मध्ये. आणि आज मोबाईल पकडायला कोणीच नाहीये म्हणून मी समोरचं टेकन दिलंय. आणि आज आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनमुळे दिव्या गेली गावाकडे आणि दिव्याला सोडवायला गेलाय नागेश दादा, त्यामुळे तो सुद्धा अजून आलेला नाहीये इथे. आणि आज रक्षाबंधन काय म्हणतात त्याला, भद्रा चालू आहे ना, तर त्यामुळे आज रक्षाबंधन सेलिब्रेट नाही करणार. म्हणजे कोणी म्हणतंय सेलिब्रेट केला तरी चालतो, कोणी म्हणतंय नाही, म्हणजे नाही, शुभ काळ नसतो हा आपल्या भावासाठी राखी बांधायला. सो त्यामुळे मी आज सगळ्यांना रात्रीच राख्या बांधणार आहे, सध्या सेलिब्रेट नाही करणार आहे. तर आता सध्या मी शॉपवरती एकटी, मला लई जोरात लागतं. तर मी सध्या शॉपवरती एकटीच, तर मला खूप बोर होते, खूप जास्त बोर होते. बघू आता, नागेश दादाला खूप वेळ झालाय निघून, म्हणजे तो रिटर्न पण येतोय आता, तर त्याला खूप वेळ झालाय निघून. तर त्याला एकदा कॉल करून बघते मी की तो कुठपर्यंत आहे. तर भेटू आपण थोड्याच वेळात. गाईज, तर माझा हा भाऊ आलाय आणि त्याने मला रक्षाबंधनचं काय विश पण केलंय, पण मी त्याला राखी बांधू शकत नाही संध्याकाळपर्यंत, तर वेट करावं लागणार आहे. आणि ओम दादा सुद्धा आलाय, ओम दादाला सुद्धा राखी बांधून जायचं होतं. ऍक्च्युअली तो जालन्याला राहतो ना, तर सिस्टरकडे, पण आता मी राखी बांधू शकत नाही, त्यामुळे तो 3 तारखेला वापस येणार आहे. तर मग 3 तारखेला मी त्याला राखी बांधन भावा. तर माझं गिफ्ट चॉकलेट स्वीकारल्या जाणार नाही. हे पेन तुम्ही तुमच्याकडे ठेवायची, याची तुम्हाला जास्त गरज आहे. बघा, इम्पॉर्टंटच नाही मी त्याच्यासाठी. इम्पॉर्टंट आहे का मी याच्यासाठी? बिलकुल नाही. गिफ्ट गप, ते गिफ्ट ऑलरेडी दिव्याने दिलंय मला. लिपस्टिक, लिपस्टिक पण नको मला, ती ऑलरेडी आहे, ती इथलंच आहेत त्या दिव्याच्या. काही नाही, पैसे स्वीकारले जातील. मी लग्नात पण असंच टाकणार आहे, बुके स्वीकारला जाणार नाही. बाय. बर जाऊ दे, नाश्ता आणून दे कविशन. पण नाश्त्यावर मी भागवणार नाही. जीव घे, जीव नको, जीव घेऊन मग काय पनोती लागतो. काय रे, काय झालं? जलने वाली की दुआ. नंतर सांगेन म्हणे. गाईज, हा बघा, तुमच्या समोर सांग नाही सांगते, म्हणजे कुछ तो गडबड आहे दया. काय गडबड आहे? पब्लिक को पता कर नको, आम्ही मार मिले ही बहुत सारी पब्लिक तूट पडेंगे हम पे. नाही जाऊ दे मग, तुम्हाला मी नाही सांगू शकत आता. हॅपी रक्षाबंधन. सकाळपासून आताशी भेटतोय हा माकड तोंडे मला. आणि त्याला मी काहीतरी सांगितलं होतं कॉलवरती की मला खायला घेऊ नये म्हणून. मला लागली भूक, मम्मा घरी नाही, त्यामुळे मी स्वयंपाक बनवलेला नाही. बघ आता, आता नाश्ता तर नाही खायचा, आता जेवणच करायचं. नाही यार, दाल खिचडी, पुलाव, मला असं इतकं बोर का होते. हॉटेल मधून ना, किराणा दुकानात तर भेटणार नाही. पूजावाल्याचं बंद झाले तुला माहित नाही का? त्यांनी हॉटेलच बंद केले. आज तुला माहित आहे माझं व्लॉग घ्यायला कोण नव्हतं, तर मी काय ऍडजस्टमेंट केली स्टार्टिंगला. येस, तर मग त्याच्यामध्ये माझं हे वरच थोडस डोकं कट झालंय. हॅपी रक्षाबंधन भावा. गिफ्ट चॉकलेट स्वीकारल्या जाणार नाही, ते माहिती म्हणे. बुम करिश्मा, अरे तुला माहिती का माकड तोंड्या, भद्रा चालू आहे, भद्रा भद्रामध्ये राखी बांधत नाही. मग एवढ्या राख्या बांधून कुठे फिरतो? एवढ्या बहिणी तुला माय व लय घाण झालं. अग माय, काल घेऊन जाय तू, पण त्याच्यासोबत बघ ना काय किस्सा काढला. बघू दे, बघू दे फ्रेम. ऐक ना, याच्यासोबत बघ ना काय किस्सा काढला शाळेत. मम्माचा फोन. चलो गाईज, मिळते थोडी देर के बाद, ब्रेक के बाद. कोणाला सापडले मला?
एकदा मी जिंकलो सेकंड पण जिंकणार मारले मी त्याला एकदा पण नाही आज सूट आहे रक्षाबंधन आहे ना पहिला डाव जिंकलो मी त्यासोबत किती दिवसानंतर माझी तर ऑटोमॅटिकच पळती निघती की नाही माझी अरे बाप जीव घ्यायला आली की रे अरे 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 हे भगवान ले बोर होत होता आम्हाला दोघांना आम्ही दोघच होतो त्यामुळे आम्ही लुडो खेळतो मारली आता तुझं काय होईल गाईज पहिल्या डावाला हा जिंकला होता आणि सेकंड विनर आहे स्वतः करिश्मा जयस्वाल यस पहिले तू पहिले म्हटलं जाऊ द्या रक्षाबंधन सोडून द्या एवढा विषय एवढा वेळेस अरे यार आता कौन नाही वय ना यार गाईज आम्हाला हा गेम नाही खेळायचा आम्हाला ते लुडोच खेळायचं लुडोच खेळू ना नाही तर मग मी पबजी खेळन काय लुडो खेळतो का पबजी खेळायचा हे बघा विनर हे गाईज तर मी अशी काही दिसती ऍक्च्युली दिसायचं जाऊ द्या खड्ड्यात मला जायचंय शूट करायला माझा माझा बिलकुल मूड नव्हता किंवा इच्छा नव्हती पण सईद भाई आले ना आणि ते पण माझ्या एका बोलण्यावरती आले होते तर मग मला पण जावं लागणार आहे सो मी जाते आता शूट वरती तर बघा असं खूप टायर्ड टायर्ड दिसत असेल ना मी माझे डोळे वगैरे कारण की मला खूप झोप आली मला इतका बोर होत आहे ना आज माझा दिवसच कटत नाही आज कोणीच नाही कोणीच तो चलो फिर अभी हम जाते हैं सैयद भाई शूट पे कितना टाइम भाई आपने तुरंत टू व्हीलर भी चल रही फोर व्हीलर भी चल रही किधर किसकी फोर व्हीलर फोर व्हीलर भी अपनी चाहिए टू व्हीलर भी अपनी चाहिए कैसे भी मैं आपके साथ आऊंगी चल तो गाइस चलो निकलते हैं हम तो अब मिलते हैं लोकेशन पे बाय बाय चल सो गाइस जा रहे हैं हम अभी वीडियो शूट करने हैं तो मिलते हैं लोकेशन पे कितनी वीडियो करना है एक ही निकालने का है भाई एक या दो वो नाचने वाली वीडियो देखी क्या तो गाइज हम लोकेशन पे आ चुके हैं यहाँ पे आणि नेमकाच मिस्टर केच म्हणजेच माझा भाऊ इथे पधारलेला आहे हॅपी रक्षाबंधन भावा त्याला रक्षाबंधन म्हणायचं होतं तो मला हॅपी बर्थडे म्हटला तर सईद भैयाला तुम्ही ओळखताच बाकी सगळ्यांची ओळख करून द्यायची मला नाही वाटत की गरज पडती चला आता आपण शूट करू आणि भेटू तुम्हाला थोड्याच वेळात म्हणजे मध्ये मध्ये शूट करणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे नक्की सो गाइज ये ओला गाडी करिश्माने चला दी आहे तो करिश्मा को बहुत ही फीलिंग है गाइस आवाज ही नहीं आती आवाज आती नहीं कुछ नहीं आती हम आए थे शूट पे आगे लोकेशन पे भैया भी निकल गए बाहर अब भैया का है रक्षाबंधन वीडियो करिश्मा लीड कर रही है उसमें और भैया लीड कर रहे हैं तो गाइस अभी शूट की तैयारी चल रही मतलब कंसेप्ट वीडियो है तो यहाँ पे क्या बनता चला लाकड़ी सो गाइस शूट की तैयारी चालू है बैट्समैन रेडी है और शूट भी रेडी है करिश्मा भी रेडी है तू रेडी है ना यस चलो एकदम रेडी अभी रेडी है अभी शूट के लिए भैया कुछ बोलने चाहेंगे आप ये रक्षाबंधन का वीडियो बन रहा है और हम लोग जो तो कल बनाने वाले थे मगर कल कुछ और एक वीडियो था सईद का उसमें टाइम हो गया था लाइट चली गई थी इसलिए आज की है आज ही रक्षाबंधन है पर आज ही डालेंगे हम yes, फिर भी आप लोगों ने बहुत ज्यादा सपोर्ट करना ठीक है चलो फिर मिलते हैं शूट में क्रिकेटचा कन्सेप्ट आहे तर आता सध्या चालू आहे माहीत नाही किती वेळ लागेल एक कमीत कमी म्हणजे मी तुम्हाला मी प्रत्येक वेळेस दाखवलंय की एक व्हिडिओ घेण्यासाठी ॲटलिस्ट एक तास तरी लागतो प्रत्येक टेक आणि एडिट करायला तर विचारूच नका सो व्लॉग आहे भाई आप आना चाहोगे व्लॉग में फिर भी मैंने आपको ले लिया भाई तर असं शूट घेतला जातो आता तर काय गल्ली गल्ली तरी हा ना यार नवीन नवीनच येत आहे रोजच चाळीस कितनी मेहनत करनी पडती शूट लेने के लिए देखो गुंडे लोग मेरे को छेड़ने आ रहे हैं अभी मतलब आपको पूरी वीडियो कल मॉर्निंग में देखने मिलेंगी भाई आज या कल आज शाम में या कल
ऐसा दोनों में से एक, दोनों में से एक। 1 2 3 कितने खुन्नस में आ रहे मुझे छेड़ने के लिए। सो गाइस, आज हम लोग रक्षाबंधन की वीडियो बना रहे हैं जो आज रात में अपलोड होने वाली है, और सेम डे पे बना रहे रक्षाबंधन। कल बनाना था हमको, थोड़ा टाइम हो गया था, और आएंगे भी, बहुत मेहनत चल रही है, आपको दिख रहा है, देखो बताएंगे आपको आधी सब। स्केच भाई ये प्रैंक कैसे वेला रब दरियारी बोल देता डरते डरते यार ही तू हां मतलब तेरे पर आ रहे तू भी डरते ये सब गाइस, जैसे कि आप सब जानते हैं हम क्रिकेट बॉल बैट लेके आए, पर बहुत और ये भाई बोलते हैं हमारे को भाई चट से वीडियो बनाने आए, पर हमारा भाई को थोड़ा बॉल लग गया, बॉल मार दिया उन्होंने, लगा सही भाई, हमारे भाई को भी लगा दो भाई, रुको रुको मेरे हाथ में मोबाइल था, कवर दो कवर या तो फिर आ जाओ, और एक बार लो ऐसी बोला बटन वाले प्लेयर बस रे, बस होगा करिश्मा, आ जाओ पीछे आ जाओ सब, आ जाओ स्केच करिश्मा आ गया थोड़ा, हाँ बस 1 2 बोल के दुपट्टा पकड़ेंगे तो वो देखेंगे नहीं, तुम भी नहीं आए वो डर जाएंगी ऐसा, तो फिर वो रुक जाएंगे ऐसा, इनका दुपट्टा पकड़ते थे, जैसे पकड़ने करेंगे तुम हाथ पकड़ लेंगे, हाँ दुपट्टे में ये ले लीजिए, हाँ बटो एक बार, हाँ देख चल ये वासिम भाई, हाँ जैसे तेरा दुपट्टा पकड़ते ना, चल रुक ऐसे रुके वासिम भाई, इसका हाथ पकड़ने जा रहा है तो तुम हाथ पकड़ ले रहे, ठीक है। मग स्केच भाई कसं वाटतं तुला आज? किती मी सांगू तुला, किती आनंद झालाय मला, आणि आज मला एवढा आनंद झालाय, तर मी 2 बकऱ्याचं 2 किंवा 4 किलो मटण आणणार आहे, मस्त मटणाची भाजी गेली, 2 किलो मटणाचा रस्सा, 2 किलो मटण तसंच खाणार आहे, मस्त बाजरीची भाकर चुरून गिरून मस्त एकदम कम्प्लीट, आणि मस्त झोपून राहणार आहे, आणि कम्प्लीट 3 दिवसानंतर उठणार आहे। ओके ऐसा पकड़े, ये हाथ का आया, हाथ का आया, फिर जैसे हाथ का आता फिर तुम्हारे फेस का आता है, एक काम करना वसीम ने दुपट्टा पकड़ा ना, वसीम दुपट्टा पकड़ा, वसीम का हाथ पकड़ा मैंने, दुपट्टा तो हाथ गया जाने से पहले पकड़ ली तुम, तो पकड़े नहीं मैंने दुपट्टा, पहले हाथ पकड़ा, ठीक है तो ऐसा दुपट्टे का ऐसा ऐसा लेते टाइम भी ले सकते हो, दुपट्टे भी मैं टच करता ऐसा ऐसा करते करते धन्यवाद रेडॉन, करिश्मा की आधी होड़नी, इनका आधा आधा तुम्हारा आधा खत्म, ये आ रहा होड़नी पकड़ लो, नहीं भैया टच ही नहीं होने देंगे, वो गैप में रहेंगे ना करेंगे थोड़े आगे, मतलब फिर वो फायदा क्या बोलना है कैमरामैन का, सईद भाई का क्या बोलना है आगे, चालू है शूट देखते आगे, वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करो, वो हाथ में रखो ना बैठ, कौन से ऐसे पकड़ रहे हैं, चलो प्रैक्टिस करते हैं, और सब्सक्राइब करो चैनल को, इंस्टा को फॉलो करो, इंस्टा को फॉलो करो, यहां हाथ जा रहा, डालो वसीम भाई, देखो गाइस और यहां आ गया, एक टेक के लिए आ गया, तुम 1 मिनट आ गया, अब लो हाथ देखो जा रहे हैं, यहां पे हाथ से देखना आगे पकड़ लो डायरेक्ट, वसीम भाई कहां पकड़ेंगे तुम, यस धन्यवाद भाऊची जी सोडून गेले आहे भाऊला, भाऊनी आज खूप रडले, धन्यवाद हाथ का लोटे आओ पीछे चलो, चलो तो करिश्मा चाचा आगे।
चलते नॉर्मल ना, जैसे जैसे जा रही थी इधर से हो गया भाग रही थी। आप यहाँ से आओ भाई, मैं यहाँ तक भाग यहाँ से टेक चालू नहीं तुम्हारी आप ठीक है तो वही बड़ा मैं खड़े रहने दे उसको खड़े खड़े तू हाथ का ले बस ठीक है भाव कट कट इनको भी बच्चों को भी आना रहो ना रेस्ट ना रहो ना यार तुम कैसे कैसे अरे आ रहा है आ रहा है ग्रीन पार्क है अरे आ आके देखते देखते पक्का मार लेगा अभी सीधा मार लेगा। तो गाइज अभी वसीम भाई को मारने वाले साजिद भाई, देखो आगे कौन किसको ज्यादा मारता है। फाइट देखने मिलने वाली गाइज, तो जल्दी से जाओ लाइक करो, शेयर करो और कमेंट करो और आपके फ्रेंड्स को भी बोलो कि हमारे यूट्यूब को सब्सक्राइब करें और इंस्टाग्राम को फॉलो करें। सलमान भाई ऐसे रक्षाबंधन का गिफ्ट समझ कर तो उठाने का हाथ क्या रुकने का भाई ऐसी लगा। तो आप देख सकते हो गाइस वसीम भाई रक्षाबंधन का गिफ्ट बोलकर एक फाइट खाने वाले, वो भी साजिद भाई के तरफ से। नहीं ये करिश्मा दीदी का भाई को गिफ्ट रहेगा। ओके केवन मैं तेरी पोजीशन पे रहता हूं। ये मोबाइल मेरा किसके पास? हां आ जा इधर पूरा है इधर गिफ्ट के जमीन आ। अरे फिर से देख सकते हो गाइस आप इधर इधर सिर्फ झगड़े झगड़े झगड़े। इनको भगाने का क्या भी नहीं, मारते हैं भागो मारते से। हम दो छुड़ी के मत भागो भाई, कोई नहीं हत्या होता। अपन दुनिया है खंडक देते बोलना। वसीम भाई गिरते क्यों नहीं तुम? कंटिन्यूटी गिरता भैया, मैं कंटिन्यूटी अभी सीधा गिरो भैया। क्या लफड़े कर दे रहे भैया, सीधा गिरा दे। देखो सब भाग गए साथ वाले, इसलिए बोलते हैं ज्यादा किसी के साथ घूमना नहीं, सब साथ वाले भाग जाते हैं। में साहब होते हैं भाई, अपने आस्तीन में साहब होते हैं, आस्तीन के सबसे बचो। बगा ताई से काय बोलने फ्री मध्ये फाइट बघायला भेटती तो बघा। खूप चांगले, तर आता जी सिच्युएशन दाखवली ना, ही एक अबला नारी वर मी अबला नारी नाही, ही फक्त त्यांना सतर्क करण्यासाठी आहे की नाही का, म्हणजे असे सगळेच लोक वाईट नसतात, त्यामध्ये चांगले लोक पण असतात, पण त्यांना ओळखायला नाही। तो देखो गाइस उनके साथ वाले सब भाग चुके हैं। दूसरे का कैमरे पर भागते रहो भाई, भागते रहो, इसलिए बोलते हैं रोज सवेरे भागने को जाओ। अच्छा हुआ भैया ये नहीं, दो तीन भटके। बहुत मजा आया भाई भागने में, मजा आया मजा आया। एक बार इसको पता कब फेंकना वो पीछे से। दादा किती वेळ झाला, अख्खा व्लॉग संपत आलाय पण आमचं शूट आणखी झालेला नाहीये, तर एवढी सगळी मेहनत असती एका व्हिडिओच्या पाठीमागे, 15 सेकंद असो का 30 सेकंद असो, आणि तुम्ही एका सेकंदात स्क्रोल करून तुमचं जजमेंट मांडून मोकळे होता। सो कोणीच वाईट कमेंट करू नका आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि फॉलो पण करा। वैसा सिर्फ इतना करो, ये भी पैर ये पैर बहुत वेट में बस थोड़ा इधर हो जाना, फिर तभी घास में ले रहा हूँ। अरे तो घास में ले रहा हूँ। देखो भाई आपने हाथ में क्या लाए हो? बहुत बुरी बात है भैया, बहुत बुरी बात है। झटका देना ऐसा नहीं।
जमीन पे मुंडी पटकते इधर मुंह करके ना भैया। अभी देखो अभी सोहेल भाई ओम बोट सहा करने वाले, माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात। उनके पास मत मार पीछे मार, तू मारना ये वाली वो मारता उसके बाद और ले ले थोड़ी सी थ्री तो अभी देख सकते हो आप सोहेल भाई ने ओम बट सहा किया है, माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात। तो सामने से लेना भाई, उनको भी दिखना चाहिए कि हमने क्या चीटिंग की। बोल बट्टी और ले, वन हाथ हटाओ वैसे में, वन टू थ्री दुल क्या भैया, मैं हाथ धोना इधर लेट हो गया मैं। जो गाइस इन्होंने इधर चीटिंग की नीचे गिरे हुए थे वसीम भाई, अभी नहीं है वसीम भाई, बताओ। देखो वसीम भाई की पूरा इस तरीके कपड़े से गिरना पड़ता है। इधर से अभी यहाँ पे देखो, मोबाइल देखो ना वॉइस के लिए है मेरा। हाँ वो बच्चा आ रहा है, वो बॉयड वाला है। नहीं थैंक यू भैया, आज अगर आप नहीं होते तो कुछ अलग ही हो जाता। अगर भैया बोल ही दिया तो राखी भी सही था ना। वन टू थ्री थैंक यू भैया, अगर आज आप नहीं होते तो कुछ अलग ही हो जाता। अगर भैया बोल ही दिया है तो राखी भैया मोबाइल मानना है और तुम मानने के फिर अपने दे दो नहीं अभी बाकी है, वहाँ पे मैं राखी लेती वहाँ पे। इसो पे बहुत ही फेमस हो चुका है गाइस, वो भी स्केच भाई के लिए। गाइस फाइनली आपला शूट झालाय, जो की तुम्हाला मी स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत दाखवलाय, तर खूप मेहनत आहे याच्या मध्ये। जसं की आपला कॅमेरामॅन सईद दादा, त्याची सगळ्यात जास्त मेहनत आहे। त्याच्यानंतर आ भाई इधर मार खाय ना आपने।
और ये भाई ने भी बहुत ज्यादा मार खाया मतलब ठीक है और भाई तो आपको पता ही है, तो सबकी पहचान आपको हो चुकी है। तो अभी हम मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में। नेक्स्ट व्लॉग में नहीं, शॉप पर मिलते हैं। हाँ तो शॉप पे तो मिलेंगे लेकिन ऐसे वीडियो में मतलब अच्छा बिहाइंड सीन बाकी है, एक राखी वाला मौका बिहाइंड सीन भी दिखाएंगे आपको और शॉप पर भी मिलते हैं इसके साथ और मेरे साथ। चलो तर मित्रांनो तुम्ही बघितलंच होतं आपण शूट वरती गेलो होतो, ऍक्च्युअली आम्ही एक व्हिडिओ तब्बल 3 तास लागले आम्हाला शूट करायला आणि तो एडिट सुद्धा झाला नाहीये। तो रक्षाबंधनची कन्सेप्ट आहे आणि खूप छान कन्सेप्ट आहे, तुम्हाला आवडेल अशी कन्सेप्ट आहे। तर तिकडे जाऊन प्लीज प्रेम द्या आणि आपल्या ब्लॉगला तर द्याच द्या। तर असा होता माझा आजचा दिवस। जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा। तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्यू सो मच, लव यू ऑल आणि हॅपी रक्षाबंधन ऑल माय ब्रदर्स। लव यू म्हटल्याच्या नंतर काय भाऊ म्हणा।